काबूला घेत आताच तिथल्या सगळ्या सेनची मीटिंग आणि शिवसेनेच्या प्रमुखांची मीटिंग घेऊन मी इकडं आपल्याकडे आलो. मला प्रशांतने सांगितलेलं होतं की नंतर वेळ द्या, परंतु एक एक दिवस महत्वाचा आहे. माझी तुम्हाला विनंती की पक्षाकरता अशा प्रकारची कामाची संधी मिळते त्यावेळेस आपण सगळ्यांनी झोपून देऊन काम करायचं असतं. त्याच्यातून आपल्याला अनेक प्रकारचा अनुभव येतो. उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका किंवा इतर कोणत्याही निवडणुका त्या संदर्भामध्ये आपली पण मनाची तयारी होती, आपल्याला पण काही बारकावे त्याच्यामध्ये समजतात. आणि मी नेहमी राज्यात सांगतो की आईच्या पोटातलं कुणी शिकून येत नाही, आम्ही पण तयारी शिकून आलो नाही. आम्ही पण आजही अनुभव घेऊन अनुभवातूनच काही ज्ञानामध्ये भर घालण्याचा प्रयत्न करत असतो. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आता दिवसातले 18 तास पक्षाच्या करता द्यावे. 15 दिवस नातेवाईकांची मित्रपरिवारांची लग्न कार्य असतील तर अगदी तेवढ्या पुरतं जावं. वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतात, काही आणखीन काही सुख दुःखाचे कार्यक्रम असतात, त्यालाही थोडस जरी किती जवळचं असलं तरी थोडा वेळ आपण काढावा अशी माहिती दिली. कारण दिवस कमी